ललित पाटील च्या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 7 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये त्याच्या तपासात त्याने असं सांगितलं आहे की पुण्यात जेलमध्ये असताना त्याची अरविंद लोहारे याच्यावर ओळख झाली आणि मग त्याने जेलमध्येच त्यांनी हा कारखाना टाकायचं ठरवलं। मग त्याने भावाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याचबरोबर त्याचा एक जुना मित्र हरीश पंत याने तो सेटअप करून दिला। साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचा हा प्लॅन झाला आणि साधारणतः जानेवारीपासून तर सप्टेंबरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ड्रग्स तयार केले। सर, वर्षभरामध्ये किती कोस ड्रग्स त्यांनी इथे बनवलेलं होतं, ते डिस्ट्रीब्यूट केलेलं होतं? आरोपींनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः एक 12 ते 15 कोटीपर्यंत त्यांनी पैसे कमवलेले आहेत आणि ते 3 लाख रुपये किलो याप्रमाणे ड्रग्स विकत होते। हा हिशोब केला असता महिन्याला 70-80 किलोपर्यंत ड्रग्सची निर्मिती करत होते। सर, हे प्लॅन ससूनमध्ये झालं, नाशिकमध्ये प्लॅन टाकायचं की जेलमधून केलं? जेलमध्ये त्यांचं प्लॅन झालं आणि भावाशी कॉन्टॅक्ट त्यांनी ससूनमध्ये असताना केला। दरम्यानच्या काळात त्याने भावाला बोलवूनही घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी त्याला तो प्लॅन समजून सांगितला। समोर अजून कोणी यामध्ये आहेत इन्वॉल्व्ह? यामध्ये आतापर्यंत आपण 7 आरोपी अटक केलेले आहेत आणि अजून आपल्याला 2 आरोपी अटक करणं बाकी आहे। एक इम्रान शेख म्हणून आहे आणि गोलो म्हणून। हे सध्या सर कुठे म्हणजे फरार आहेत की कुठल्या कस्टडीमध्ये वगैरे आहेत हे 2 आरोपी? इम्रान हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला आपण ट्रान्सफर करून घेतोय। आणि त्याचा काय रोल आहे सर या संपूर्ण? इथे माल तयार केल्यानंतर इम्रान तो इथे भूषण पाटीलकडनं घ्यायचा आणि मुंबईला तिकडे तो सप्लाय करायचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।